नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अक्षरभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 पाठाचं नाव आहे शाल. या पाठाचे लेखक आहेत लेखक राग जाधव. सुरुवातीला आपण लेखकाच्या जीवनाविषयीचा जो अल्प परिचय आहे तो अल्प परिचय आपण थोडस या ठिकाणी वाचूया. लेखक, कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षावृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मय दृष्टिकोन आणि चिंतनात्मक ही त्यांच्या समीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनातून 30 अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रीची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित आहेत. वियोग्रम, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. शाल ही प्रतीकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणार आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग असो त्यांचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. आता सुरुवातीला राग जाधव या लेखकाचा जन्म 1932 आणि त्यांचा मृत्यू 2016 या वर्षी झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलं आहे, आज पण सांगतो की पाठ्यपुस्तक हे आपल्या जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो पाठ समजण्यासाठी सोपा जाईल. तर आपण पाठाला सुरुवात करूया. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाईंनी मला शाल द्यावी हा माझा मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेस मध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. बघा, लेखकाला एकदा पु ल देशपांडे हे जे मराठी कवी एकदम मोठे कवी आहेत, पु ल देशपांडे यांनी काय केलं, यांच्याकडे एकदा कामानिमित्त लेखक त्यांच्या घरी गेले असताना काम झाल्यावर लेखकाची जी निघण्याची तयारी होती, बेतात म्हणजे तयारी आणि निमित्त म्हणजे कारण. काम झाल्यावर लेखक घरी निघण्याच्या तयारीत होते तेवढ्यात सुनीताबाईंनी लेखकाला थांबवले आणि विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? सुनीताबाई आता पु ल देशपांडेच्या कोण पत्नी. तर तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले म्हणजे लेखकाला थांबवले आणि विचारलं लेखकाला की तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटलं म्हणजे लेखकाने एका पायावर हो म्हटलं. पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी मला शाल द्यावी हा माझा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. आता एवढा मोठा व्यक्तिमत्व पु ल देशपांडे आणि सुनीताबाईंनी जी शाल लेखकाला दिली ती शाल लेखकाने कधीच वापरली नाही. तो दिलेला शाल हे लेखकाला मोठा गौरव वाटला
सन्मान वाटला म्हणून ती शाल कधीच वापरली नाही. ती काय केली, शाल सुटकेस मध्ये जशी आहे तशीच ठेवून दिली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या महान व्यक्तीचे, आपण एखादी जी महान व्यक्ती आपण ज्याला श्रेष्ठ मानतो किंवा ज्याचा आपण आदर करतो, अशा व्यक्तीचं जर आपल्याला एखादं सन्मान चित्र मिळालं, आपल्याला गौरव केला, तर आपण ती गौरवाने दिलेली वस्तू आपण वापरत नाही, ती आपण काय करत असतो, ती जपून ठेवत असतो. तसंच लेखकांनी काय केलं, लेखकाला पु ल देशपांडेने दिलेली जी शाल होती ती शाल त्यांनी कधीच वापरली नाही, त्याने ती शाल आपल्या सुटकेस मध्ये ठेवून दिली. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो, तिथे नदी काठच्या प्रज्ञा पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्ण नदीच्या चिंचोळ्या प्रवाहात होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखाली घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्यांच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतच नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेस मध्ये पुलकित शाल काढली, 50-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, या बाळाला आधी शाळेत गुंडा आणि मग मासे मारत बैस. या घटनेने ओव पुलकित शालींच्या ओबेपेक्षा अधिक होती. जेव्हा लेखक वाईला गेले, वाई हे सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे, त्या वाईला जा गेल्यानंतर त्या ठिकाणी लेखकाला विश्वकोशाचं काय केलं, अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं होतं. आता विश्वकोश म्हणजे महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ जे आहे, त्या विश्वकोश मंडळावरती लेखक अध्यक्ष म्हणून गेले असताना त्या ठिकाणी नदीकाठ जी कृष्णा नदी आहे, त्या कृष्णा नदीच्या काठाला प्रज्ञा पाठशाळेच्या खोलीत मी राहत होतो. आता प्रज्ञा पाठशाळा म्हणजे काय, कृष्णा नदीच्या काठी वाई मुक्कामी असलेली काय ग्रंथालय, म्हणजे कृष्णा नदी जी आहे त्याच्या काठी वाईच्या गावामध्ये मुक्कामी असलेली एक ग्रंथालय म्हणजे ती प्रज्ञा पाठशाळा. त्या पाठशाळेमध्ये, त्या ग्रंथालयामध्ये, जे पाठशाळेमध्ये लेखक राहत असताना त्यांच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाह राहिल्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई त्यांच्या खिडकीच्या खालच्या छोट्या तटावर एक छोटस मूल घेऊन मासे पकडत होती. म्हणजे त्या ठिकाणी जी जे पाठशाळा होती, त्या पाठशाळेच्या खिडकीतून लेखक खाली बघत होते की एक बाई लहान मुलासोबत काय करत आहे, त्या छोट्याशा घाटामध्ये ती मासे पकडत आहे. तिचं बाळ, त्या बाईचं बाळ थंडीने, कडाक्याच्या थंडीने कुडकुडत आहे, पण ती आई त्या बाळाकडे काय पाहत नाही. मग लेखकाला मात्र ते बघवलं नाही, राहवलं नाही. त्यांनी काय केलं, सुटकेस मधली आपली पुलकित शाल म्हणजे पु ल देशपांडे आणि सुनीताबाईने दिलेली शाल काढली आणि त्यासोबत 50-50 काही नोटा काढल्या आणि बाईला हाक मारली आणि बाईला सांगितलं की हे काय कर, हे शाल घे आणि काही पैसे घे. अगोदर त्या बाळाला शालीमध्ये गुंडा, म्हणजे शालीमध्ये त्या बाईला लपेट, त्या बाईला सांगितलं अगोदर या शालीमध्ये बाळाला गुंडाळून ठेव आणि नंतर तू काय कर, मासे मारत बैस. या अशी घटना या ठिकाणी वाई या ठिकाणी गेलो असताना लेखका संदर्भात झाली. समोर काय म्हणतं बघा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अवरात्र भरती जसे, प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. कविवर्य बघा, या ठिकाणी जसे पु ल देशपांडेची जशी भेट झाली, तसेच या ठिकाणी दुसऱ्या जे महान कवी आहेत त्या कवी नारायण सुर्वे यांचा सुद्धा उल्लेख या पाठामध्ये केलेला आहे. नारायण सुर्वे यांचं खूप सभा संमेलने गाजत, कारण की ते खूप मोठे कवी असल्यामुळं त्यांच्या प्रत्येक कवितेला भरपूर लोक त्यांच्या कवी संमेलन यायचे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले.
म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दरवर्षी भरले जाते महाराष्ट्रामध्ये, त्या त्या संमेलनाचे ते अध्यक्षही झाले. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला नुसती भरती असायची, म्हणजे दिवस रात्र त्यांची लोक त्यांच्या कार्यक्रमाला येत असायचे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये नारायण सुर्वे यांना सन्मानाने शाल आणि श्रीफळ त्यांना मिळत असे. एकदा ते लेखकाला म्हणाले की हे या शाली घेऊन घेऊन मी आता शाली बनू लागलो आहे. म्हणजे आता एवढा मोठा कवी आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये एक परंपरा आहे, शाल श्रीफळ देणं आणि एखाद्या व्यक्तीचा सन्मान करणं हे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आलेली चालत आलेली एक परंपरा आहे. सन्मान या दोन वस्तूंनी काय करत असतात, समोरच्या महान व्यक्तीचा सत्कार करत असतात. मग नारायण सुर्वे जेव्हा संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना इतक्या शाली मिळाल्या, भरपूर शाली मिळाले. मग त्यांनी त्या शाली घेऊन लेखकाला म्हणाले की मी शाली घेऊन घेऊन काय झालो आहे, आता शालीनच बनू लागलो आहे. शालीन म्हणजे काय, सात्विक वृत्तीचा किंवा नम्र वृत्तीचा, नम्रपणा असलेला किंवा सात्विक वृत्ती असलेला व्यक्ती त्याला शालीन म्हणतात. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खेचक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनतेचा संबंध काय, खरे तर खरी खुरी शालीनता शाली विनाच सोपते. सुर्वे मुळात शाली, शालीच्या वर्षाखाली काही, शालीच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि कधी क्षणही झाली नाही. बघा या ठिकाणी शाल आणि शालीनता यांचा संबंध काय. शालीन बघा, लोक शालीन शाली दिल्या म्हणजे माणूस शालीन बोलत नाही, आणि नारायण सुर्वे हे हा व्यक्ती अगोदर पासूनच काय होता, शालीनताच होता. खरी खुरी शालीनता शाली विना सोपते, म्हणजे जरी तुम्हाला शाली नसेल तरी तुम्हाला ती शालीनता सोबत असते. आणि सुर्वे मुळातच शालीन होते, कारण की नारायण सुर्वे मुळामध्येच नम्र सात्विक वृत्तीचे असल्यामुळं त्यांना त्या शालीची काही गरज पडली नाही. शालीच्या वर्षाखाली त्यांची कधीही कितीही शाली मिळाल्या, कितीही सत्कार केलं, तरीही त्यांना कधीही शालीन त्या शालीमुळं त्यांची शालीनता कधीच गेली नाही आणि कधी ती येऊ दिली पण नाही. मी कविवर्यांना म्हटले शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच देऊन लगेच नेऊन देईन, यावर तो शालीन कवी मनापासून हसला. बघा जेव्हा भरपूर शाली कविवर्य नारायण सुर्वेला मिळत होत्या तेव्हा त्यांनी विचारलं, मला त्याने सांगितलं, लेखकाला सांगितलं की मी शालीन झालो, आणि त्यांनी सांगितलं की शालीन जर शाली मिळून होत असेल तर लेखकाने काय सांगितलं की मी कर्जबाजारी होईन, मी कर्ज काढीन आणि भरपूर शाली खरेदी करीन, आणि भरपूर शाली खरेदी केल्यानंतर मी काय करेन, ती शाली प्रत्येक लोकांमध्ये वाटेन, मी भिकेन लागेन आणि शेकडो शाली खरेदी करून मी प्रत्येक व्यक्तीला, ज्या ज्या व्यक्तीला गरज आहे अशा व्यक्तीला मी शाली देईन, आणि मी काय होईन, शालीन होईन, मी लगेच काय होईल, शालीन होईल. तर तसं शालीन होत असत, पण शालीन शाली दिल्यामुळेच होत नाही, तर मनापासून ती शालीन आपलं शालीनपणा आपल्या मध्ये असावा लागतो. शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तरी शालीन जग गमावून बसण्याचा धोका खूप मोठा आहे. मग शालीमुळे जर शालीनता येत असेल, या प्रश्नाचं उत्तर येते की जाते, जर या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर शालीमुळे शालीनता कधीच येत नाही, शालीमुळे शालीनता उलट जाते. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला शाल श्रीफळ मिळणं आणि त्यामुळं आपलं शालीनता कमी करणं हे त्यांचं नम्रपणाचं वैशिष्ट्यच नाही, म्हणून शालीमुळे शालीनता ही जातेच असे कवी नारायण सुर्वे म्हणतात. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तरी शाली जग गमावून बसण्याचा धोका असतो. मग सन्मान प्रत्येक गोष्ट आपण सन्मान करण्याच्या रूपाने आपण काय करतो, आपली शालीनता गमावून बसण्याचा खूप मोठा धोका असतो. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीचा वर्षाव झाला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6 खोलीत त्यांना ठेवणेच अशक्य नव्हते. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रमाणिक
त्यांचे छोट्या खोलीतील सामते त्याने ते सांभाळले. जेव्हा लेखक 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले, बिनविरोध म्हणताना त्यांना कोणीच विरोध केला नाही, त्यांची बिनविरोध निवड झाली 2004 साली. जेव्हा लेखकाची मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यावेळेस 1-2 वर्षामध्ये लेखकांना एवढ्या शाली मिळाल्या की त्यांच्या 8x6 खोलीत ते शाली ठेवणे शक्यच नव्हते. मग त्यांनी काय केलं, ते शालीचे सगळे गाठोडे बांधले आणि त्यांचे जे जवळचे मित्र होत आहेत त्या मित्राकडे त्यांनी शाली ठेवलं आणि सर्व अधिकार त्या मित्राला दिले. जेवढ्या शाली वापरायच्या तेवढ्या शाली तू काय करू शकतो, वापरू शकतो. असं सर्वाधिकार त्याने आपल्या निकटवर्ती आपला विश्वासू जो मित्र होता त्या विश्वासू मित्राला त्यांनी काय केलं, सगळ्या जे शाली होत्या कारण की 8x6 खोलीमध्ये त्या शाली बसत नव्हत्या, त्या शाली इतक्या शाली लेखकाकडे झाल्या असताना त्यांनी काय केलं, त्या शाली त्या लेखकाच्या जो मित्र होता त्या मित्राकडे त्यांनी देऊन टाकलं. पण मित्र असा अतिप्रमाणिक होता, इतका हुशार होता की त्यांनी त्या एकही त्यातल्या शाली वापरले नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी ते सगळं सामावून ठेवलं. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. काय केलं नंतर लेखकांनी त्याच्या शाली जेवढ्या पण शाली जपून मिळाल्या होत्या त्या सगळ्या शाली त्यांनी काय केलं, लेखकांनी हळूहळू गरीब लोकांना काय केलं, ते वाटून टाकलं. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागून चिरकुटे टाकून व बांगरून कुरवड बसल्याचे मी पाहिले. एका याच काही काळखंडामध्ये लेखक पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर, म्हणजे ओंकारेश्वर मंदिर म्हणजे शंकराच्या मंदिराच्या पुलावर ते बहुतेक वेळा रोज संध्याकाळी जात असत. जात असताना त्यांना त्या कट्ट्यावर त्या लेखकाला यासाठी जात त्या कट्ट्यावर त्यांना बसायला आवडायचे. एक दिवस काय घडलं की कडक थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी म्हणजे एकदम दुबळा, एक म्हातारा एकदम दुबळा गरीब, तो एक म्हातारा कट्ट्याला लागून एकदम चिरकुट म्हणजे चिंद्या टाकून पांघरून असं कुडकुड कुडकुड बसलेला लेखकांनी पाहिलं. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर गेलो, आलो तो म्हातारा होतास, त्यांना 2 शाली दिल्या. त्यांनी थरथरल्या हातांनी मला नमस्कार केला. जेव्हा लेखकाच्या समोर एक म्हातारा थंडीमध्ये कुडकुड कुडकुड असं दिसत होता तेव्हा लेखकांनी दुसऱ्या दिवशी काय केलं, त्या म्हाताऱ्यासाठी 2 शाली आणल्या आणि त्या म्हाताऱ्याला 2 शाली देऊन टाकल्या. दिल्यानंतर तो म्हातारा लेखकाला नमस्कार केला, मला त्यांनी धन्यवाद दिलं की 2 शाली दिल्या म्हणून. पुढे काय झालं, पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंती मिळाली लागली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी उद्धवची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच, तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. मग त्यानंतर जेव्हा शाली दिल्यानंतर 4-5 दिवस लेखकाला त्या पुलावर ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर जाण्यासाठी वेळ मिळालाच नाही, वेळ मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यानंतर लेखकांनी त्या पुलावर ये जा करत राहिले. पण त्याला एकदम त्या एका भिक्षेकरी म्हणजे त्या म्हातारीची आठवण झाली आणि त्या तेव्हा तो नेहमीप्रमाणे तिथं दिसतच नव्हता. आणि मग त्यांनी पुलावर चक्कर मारून असे इकडे फिरत राहिले पण त्याला तो म्हातारा त्या पुलावर दिसला नाही. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो, पाहतो तर काय तेच चिरकुट्या अंगावर व अंगाखाली वांगावर, तेच कुरकुरणे, तेच दिनवाणी जगणे. मग काही दिवसानंतर त्या पुलाच्या जवळ तो म्हातारा परत दिसला. परत दिसल्यानंतर त्यांनी लेखकांनी लगबगीने त्या म्हाताऱ्याजवळ गेलं. म्हाताऱ्याजवळ गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर तीच जी पूर्वीची परिस्थिती होती तीच पूर्वीची परिस्थिती परत लेखकाच्या समोर दिसली. कारण की त्या म्हाताऱ्याच्या अंगावर तेच फाटलेले कपडे, ते फाटलेले चिंध्या, परत कुडकुड थंडीमध्ये कुडकुडणं आणि दिनवाणी एकदम गरीब परिस्थितीसारखं बसणं.
मग हे बघून सगळं बघितल्यानंतर लेखकाला राहवलं नाही, त्याने विचारलं, मी म्हटले बाबा तुम्ही मला रोखले, त्याने नकार ते मान हलवले. मग मीच म्हटले बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाळे दिल्या होत्या, आठवते ना. बघा जेव्हा म्हातारा बघितल्यानंतर लेखकांनी म्हाताऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही मला ओळखलं का, त्यानंतर तो भिक्षेकरी म्हातारा म्हणतो की नाही मी तुम्हाला ओळखलेलं नाही. त्यानंतर लेखक म्हणतात की बाबा मीच तो ज्यांनी तुम्हाला 5-6 दिवसापूर्वी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते का. मग म्हातारा त्यावर हात जोडतो, मयावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला हे भल्या माणसा तू लई मोठा मॅसने शाली दिल्या, पण बाबा मॅ भिकाऱ्याला शाली कशा शोभतील, या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जीवून घेतलं बाबा, आमचं हेच असलं बिकट जगणं, तुझं लई उपकार आहे बाबा. बघा जेव्हा म्हातारा हो म्हणल्यानंतर त्यांनी त्या म्हाताऱ्याने लेखकाला सांगितलं हे भल्या माणसा तू खूप मोठा माणूस आहे, तू मला शाली दिल्या पण ती शाली मी वापरू शकत नाही, कारण की आमच्यासारख्या म्हाताऱ्याला त्या शाली अंगावर सोबत नाही. जर आम्ही त्या अंगावर शाली घेतल्या तर आम्हाला कोणी भीक घालणार नाही, मग भीक घातली नाही तर आम्ही जेवणार कसं, खाणार कसं, कारण की जर तुमचे कपडे चांगले असेल तर तुम्ही नीटनेटके राहत असाल तर तुम्हाला कोणी भीक घालत नाही. म्हणून त्यांनी त्या म्हाताऱ्याने सांगितलं की बाबा या शाली आमच्यासारख्या भिकाऱ्याला शोभत नाही, त्यापेक्षा त्या शोभण्यापेक्षा मी मला त्या दिसण्यापेक्षा मला माझ्या पोटाची खूप काळजी आहे, आणि मला त्या पोटाची जी आग आहे ती खूप वाईट आहे. मी काय केलं त्या दोन्ही शाली विकून टाकल्या, आणि त्या विकल्यानंतर त्याच्यावर जे पैसे मिळाले त्या पैसे मिळालेल्या शालीवरून मी काय केलं 2-4 दिवस जेवून घेतलं, आणि आमचं असंच जगणं आहे बाबा, तुझं खूप उपकार आहे, असं त्यांनी लेखकाला सांगितलं. शालीची शोभा अन्न व पोटभर आग आणि अन्नाची ऊब, भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, हे आणि हेही जमले नाही तर अभयंगांना अभयंगांच्या सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात, असं लेखक म्हणतात. बघा प्रत्येक गोष्टीला शालीची शोभा शोभा आणि ऊब, पोटाची आग आणि उभाची अन्नाची ऊब. शाली जर प्रत्येक आता या ठिकाणी जर म्हाताऱ्यांनी शाली अंगावर घेतल्या असत्या आणि अंगाखाली अंगावर घेतलं असतं तर म्हाताऱ्यांना खायला कोणी दिलं नसतं, म्हणून त्यांनी काय केलं आपल्या जवळची जी शाल होती त्यांनी विकून टाकलं, मिळालेल्या पैशातून त्यांनी काय केलं 2-3 दिवस खाऊन घेतलं. मग या ठिकाणी म्हणतात की शालीची शोभा पोटाची ऊब पोटाची आग हे शाल आपल्याला कमी करू शकत नाही, असं आपल्याला लेखक म्हणतात. आणि शेवटी म्हणतात की जे भुकेले आहेत त्यांना अन्न दिलं पाहिजे, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी दिलं पाहिजे, आणि हे जमलं नाही जसं अभागी आहेत जे लोक गरीब आहेत त्यांचा जे त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना गरिबांना अन्न दिलं पाहिजे, असं लेखक या पाठाच्या मार्फत आपल्याला सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला हा पाठ समाप्त झाला आहे. तुम्हाला हा पाठ अवश्यच कळला असेल अशी मी अपेक्षा करतो, आणि या पाठामध्ये येणाऱ्या अडचणी हे तुम्ही अवश्य कळवा, आणि तुम्हाला हा पाठ कसा वाटला हे सुद्धा अवश्य कळवा, आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि आपल्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूला दिलेलं घंटीचं बटन हे बाजूला विसरू नका, आणि पाहत राहा पवनबाग अकॅडमी. धन्यवाद.